गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील गोमांस विक्री करणाऱ्या दोन दुकानांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे। तर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मुकुंदनगर परिसरात गोमांस विक्री होत असल्याची पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकत ही मोठी कारवाई केली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।